तुम्ही ज्या वेळेला सांगता ना की आंबेडकर वेगळे आणि हे वेगळे, मी हे सांगितलं पाहिजे की या पक्षाचं नामकरण प्रबोधनकार ठाकरेंनी केलंय आणि प्रबोधनकार ठाकरेंचं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची नाळी एक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा हा शिवसेनेत असतानाचा व्हिडिओ नाही आहे राजे हो. हा ते काहीही म्हणतील, अरे त्यांचं तर काय म्हणणं आहे, त्यांचं तर म्हणणं असंही आहे की ती बिचारी रिया जीव तोडून सांगते की येयू याने अनन्या उदास आहे, अनाया उदास आहे, पण हे ओढून ताणून सांगतायत. त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत, पण तिकडे राहुल शेवाळेच्या नावानं ती बिचारी शंख करते. त्यांचं तर असंही म्हणणं आहे की आम्ही त्याच्यातले नाही आहोत, पण सोलापूरचा जिल्हा प्रमुख श्रीकांत देशमुखाच्या हॉटेलच्या रूममधून ती मायमाऊली स्टेटस ओपन अप करून सांगते. त्याच्यावर बोला की नाही, अधिवेशनाचा काळ तर वाया जातोच जातो. मुळात यांना अधिवेशनात चर्चाच होऊ द्यायची नव्हती. 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला यावरती त्यांना चर्चाच करायची नव्हती. बरोबर क्लीन चीट दिल्या तुम्ही, 15 लोकांना क्लीन चीट देता, त्यावरती चर्चा करत नाही. आणि जी माणसं बोलणारी आहेत, काय चुकलं होतं त्या दिवशी सन्माननीय अजितदादांनी किंवा विरोधी पक्षनेते असतील या सगळ्या लोकांनी फक्त एकच मागणी करत होते की शिवसेनेच्या वतीने भास्करराव जाधवांना बोलू द्या, भास्करराव जाधवांना बोलू द्या. असं म्हटल्यावर तुम्ही एक डाव वागता की सगळ्याच लोकांना सस्पेंड करायचं, त्यांना करणं शक्य नाही म्हणून तुम्ही जयंतराव पाटलांना तुम्ही सस्पेंड करायचं करता. ज्या जयंतराव पाटलांची अख्खी कारकीर्द बघितली तर अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी राजकारणाची कारकीर्द आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने लोक बघतात, लोक विसरत नाहीत. बाबासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो यात काहीच असं वेगळं अलौकिक किंवा वेगळं काही मांडलं आहे असं अजिबात समजायचं कारण नाही. हा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं सातत्याने म्हटलं जातं. बाबासाहेबांचं जन्मस्थळ आजही आंबाडवेमध्ये आहे, जिथे सकपाळांची 13 घरं आहेत. त्यामुळे राऊत साहेब जेव्हा म्हणतात की बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र होते, त्याचा गजब करण्याचं काय कारण? त्यांना 2 वेळा प्रसाद लाड जे आहेत, प्रसाद लाड असतील, सुधांशु त्रिवेदी असतील, कोश्यारी असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, यांचे जे बोलण्याचे हेतू आहेत ते फार वेगळे आहेत. यांचे हेतू काय आहेत? यांना महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी, अहिल्यादेवी होळकर हे सगळेच महापुरुष यांना मोडीत काढायचेत. यांना फक्त आणि फक्त गोळवलकर आणि हेडगेवार ठेवायचेत. त्यांना गोळवलकर आणि हेडगेवारांचा महाराष्ट्र ठेवायचा आहे, जो अजिबात इथली लोक खपून घेणार नाहीत. हा फरक आहे. संजय राऊत साहेब हे महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांचा आदर करणारे आहेत. कुणी केला प्रयत्न? भाजपनेच, आम्ही नाही. भाजपच प्रयत्न करत आहे हे कधी आमच्या एकनाथ भाऊंना कळेल तो सुदीन म्हणावा. एकनाथ भाऊंच्या हे लक्षात यावे लागेल की भाजपच ट्रॅप टाकत आहे, भाजपच अडकवत आहे, भाजपच संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असे झाले तर नवल नाही की उद्या एकनाथ भाऊंच्या सोबतच्या 40 पैकी 20 जणांना फोडून देवेंद्रजींनी जर आपल्या टीममध्ये सामील करून घेतले तर. कारण देवेंद्रजी उस बला का नाम है की येणाऱ्या काळात मोदीजींनासुद्धा पंतप्रधान पदाच्या दावेदारी करत आव्हान देणारे कोणी नाव असेल तर ते देवेंद्रजी असेल. हे भाजपच्या भक्तुल्यांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तितके लवकर भले असेल.